वेलकम टू वी लर्न चैनल और आज हम फिर एक बार कनेक्टेड है एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट वन इम्पॉर्टंट टॉपिक इन मराठी ग्रामर. आजचा आपला टॉपिक आहे शब्दसिद्धी आणि त्यातले प्रकार. मित्रांनो फ्रेंड्स, मराठी भाषा ह्यामध्ये हजारो लाखो करोडो शब्द आहेत. आज आपल्याजवळ इतका शब्द संग्रह आहे की डिक्शनरी मध्ये पेजेसचे पेजेस आहेत. आणि फ्रेंड्स, तुम्हाला माहित आहे का मराठी भाषेतले हे शब्द ह्या शब्द संग्रहामध्ये काही शब्द संस्कृत मधून आले आहेत, काही हिंदी मधून आले आहेत, काही विदेशी भाषांमधून इंग्लिश मधून आले आहेत, पोर्चुगीज मधून आले आहेत, काही आपल्याला तामिळ कन्नड ह्या लँग्वेज मधून मराठी भाषेत पुष्कळसे शब्द आले आहेत. तर आज आपण ह्याच विषयावर पुढे शिकणार आहोत. तर सर्वप्रथम शब्दसिद्धी म्हणजे काय, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत आहे शब्दसिद्धी म्हणजे शब्द कसे तयार झाले, शब्द किस प्रकार तयार होते है उसे शब्दसिद्धी कहते हैं. शब्द मूळ शब्द असतात ये जा खा, ह्यापासून जे शब्द तयार होतात ते आपण पाहणार आहोत कोणत्या प्रकारचे शब्द आहेत. तर सर्वात प्रथम आपण शब्दसिद्धीमध्ये पाहणार आहोत तत्सम शब्द म्हणजे काय. मित्रांनो, आपल्याला संस्कृत भाषा सगळ्यांना माहित आहे आणि मराठी मध्ये संस्कृत भाषेतील भरपूर हजारो शब्द आले आहेत आणि जे संस्कृत भाषेतून शब्द जसच्या तसे मराठी भाषेत आपण वापरतो त्याचा प्रयोग करतो त्याला तत्सम शब्द म्हणतात. संस्कृत भाषेतील जे शब्द जसच्या तसे आपण प्रयोग करतो, जसं आपण राजा, भूगोल, चंचू, पुष्प, कर, पशु, अंध आणि जल हे मूळचे संस्कृत शब्द आहे पण आपण मराठी मध्ये जसच्या तसे उपयोग करतो म्हणून याला तत्सम शब्द असे म्हणतात. पुढचा पाहूया शब्दांचा प्रकार, तद्भव शब्द. तद्भव शब्द म्हणजे काय मित्रांनो फ्रेंड्स, तद्भव शब्द उन शब्द को कहते हैं जो शब्द संस्कृत से हम मराठी में यूज करते हैं लेकिन जैसे है वैसे नहीं, त्या शब्दांमध्ये काही बदल होतो. संस्कृत शब्दांमध्ये काही बदल झाल्यावर जे शब्द आपण मराठीमध्ये प्रयोग करतो त्याला आपण तद्भव शब्द असे म्हणतो. पाहूया काही तद्भव शब्द, घर, सासू, दूध. दूध ह्या दुग्ध संस्कृत शब्दापासून आलेला आहे. ओळ, पाय, सासरा, घास, काम हे जे शब्द आहे हे संस्कृत भाषेतील शब्द आहे पण त्या शब्दांमध्ये काही बदल झाला आहे मराठीमध्ये आपण प्रयोग करताना म्हणून त्याला तद्भव शब्द असे म्हणतात. तिसऱ्या प्रकारचे आपण पाहूया देशी शब्द. देशी शब्द कशाला म्हणतात मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पूर्वी जे मराठी लोक होते त्यांच्या बोली भाषेतले जे शब्द होते त्यांच्या बोलण्यातले जे शब्द होते त्याला मूळ देशी शब्द म्हणतात. आणि हे देशी शब्द म्हणजे काय, हे देशी शब्द म्हणजे झाड, धोंडा, डोळा, हाड, दगड, घोडा, डोके, पोट हे देशी शब्द आहे. म्हणजे पूर्वीच्या काळाचे लोक हे शब्द वापरत होते, आजही ते आपल्या शब्द संग्रहामध्ये आहे. पुढे पाहूया मित्रांनो, मराठी भाषेमध्ये परभाषीय म्हणजे दुसऱ्या भाषेतूनही पुष्कळसे शब्द आले आहेत आणि आपण रोज अन रोज त्याचा उपयोग करतो. तर पाहूया कोणत्या भाषेतील कोणते शब्द आहे. तर सर्वप्रथम आपण तुर्की, तुर्की भाषेतले शब्द आहे कालगी, बंदूक, कजाग हे शब्द मराठीचे आहे पण हे कोणत्या भाषेतून आले, तुर्की. इंग्रजी भाषेतून आपण पाहिलं तर आपण टीव्ही, टीव्ही आपण शब्द प्रयोग करतो पण हा इंग्रजी भाषेतून आलेला आहे. तसंच कोर्ट, डॉक्टर, पेन, पार्सल, पेन्सिल हे सगळे कोणते शब्द आहे, हे इंग्लिश भाषेतून आलेले आहे. मग आपण पाहतो पोर्तुगीज, पोर्तुगीज मधूनही काही शब्द आपल्या मराठी भाषेत आपण उपयोग करतो. कोणते आहे, बटाटा, भाजी आपली आहे पण ती पोर्तुगीज शब्द आहे. तंबाखू, पगार, बिजागरी, कोबी, परत एक वार भाजी हे सर्व कोणते आहे, पोर्तुगीज शब्द आहे. मित्रांनो, परभाषेमध्ये तुर्की, इंग्रजी, पोर्तुगीज आपण पाहिले. अजून पाहूया कोणत्या भाषेतून मराठीत शब्द आले आहेत. तर अरबी भाषा, अरबचे लोक
त्यांच्या भाषेतून कोणते शब्द आले आहेत, अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, हे काही शब्द आहे जे अरबी भाषेतून आले आहेत. मित्रांनो, गुजराती भाषेतून देखील मराठी भाषेत काही शब्द आले आहेत आणि ते कोणते वाचा माझ्यासोबत. सदरा, दलाल, ढोकळा, डबा, दादर, हे सगळे गुजराती शब्द आहे जे मराठीत आपण प्रयोग करतो. मग पाहूया कानडी भाषेतले शब्द. हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, हे कानडी भाषेतले शब्द आहेत. मित्रांनो, पाहूया आता हिंदी भाषा देखील आपल्या जवळची आहे, आपण नेहमी यूज करतो. हिंदी भाषेतले कोणते कोणते शब्द आपण पाहतो? बच्चा, बात, भाई, दिल, करोड, हे सगळे हिंदी शब्द आहे पण मराठीत आपण यांचा वारंवार उपयोग करतो. मग पाहूया तेलुगू भाषेतील शब्द. मित्रांनो, तेलुगू भाषेतले ताळा, अनरसा, किडुक मिडुक, शिकेकाई, हे सगळे शब्द जे मराठीत करतो ते तेलुगू भाषेतले आहेत. मग पाहूया तामिळ भाषेतले शब्द. चिल्ली, पिल्ली, सार आणि मठ्ठा, हे शब्द तामिळ मधून मराठीत आले आहेत. तर मित्रांनो, किती मराठी भाषेमध्ये किती भाषांचा समावेश आहे, किती शब्दांचा समावेश आहे जे विविध भाषेतून आलेले आहेत. आणि जसे हे शब्द तयार झालेत त्यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात, ते सिद्ध झालेले शब्द आहेत. आता मित्रांनो, नेक्स्ट स्लाइडवर आपण जाऊया आणि तुम्हाला एक छोटंसं होमवर्क किंवा असाइनमेंट तुम्हाला मजा येईल करायला. चारच एक्झाम्पल दिले आहेत, ह्यामधले तत्सम शब्द ओळखा आणि कमेंटमध्ये मला लिहा. पहिला प्रश्न आहे अश्रू, विनंती, प्रसाद, ह्यामधील तत्सम शब्द कोणते आहे हे ऑप्शन मला कमेंटमध्ये कळवा. अश्रू आहे का तर एक लिहाल, विनंती आहे का तर दोन लिहाल, प्रसाद आहे का तीन लिहाल. कॉमेंटमध्ये नक्की तुमचं उत्तर लिहा, सांगा मला, म्हणजे मी तुम्हाला करेक्ट उत्तर सांगेन. दुसरा आहे अब्ज, आंधळा आणि पंख, ह्यामधले कोणता तत्सम शब्द आहे? तत्सम म्हणजे संस्कृत मधले जशा तसे आलेले शब्द. तिसरा आहे घंटा, बुद्धी, आग, ह्यामधून कोणते संस्कृत शब्द आहे ओळखा. आणि चौथा आहे पुण्य, बुद्धी, गाय. मित्रांनो, तुमचे ऑप्शन्स कमेंटमध्ये जरूर लिहा, मला कळेल